अपंगांसाठीचा निधी खर्ची टाकावा या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने पालिका इमारतीवर काळे टाकून आंदोलन करण्यात आले. पालिका अंदाजपत्रकात अपंगांसाठी निधी राखीव ठेवून तो खर्ची पडावा असं बंधन असताना सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून हा निधी खर्ची पडत नाही. अपंगांच्या योजनांसाठी तो खर्च केला जात नाही याविषयी प्रहार संघटनेनं यापूर्वी निवेदनं देऊन मागणी लावून धरलेली होती. अपंगांवर अन्याय होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आलेलं होतं, मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्यानं प्रहार संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. हातात ऑइल घेऊन कार्यकर्ते इंद्रभवनच्या दिशेने निघाले. यावेळी इथं पोलिसांचा बंदोबस्त होता. ही बाब लक्षात येताच पदाधिकाऱ्यांनी आणलेलं ऑइल इंद्रभवन इमारतीच्या दिशेनं भिरकावत पालिका आयुक्तांचा निषेध नोंदवण्यात आला. जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, जमीर शेख, खालिद मणियार, मुस्ताक शेख यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं. सांगितलं 15 दिवसाचा अल्टिमेट दिला असताना सुद्धा आज जवळजवळ 6 महिने झाले. मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीचा 1 रुपयाचा निधी खर्च केलेला नाही. 7.5 करोड रुपये निधी पडून आहे. 7.5 करोडमध्ये फक्त 27 लाख रुपये खर्च केलेला आहे. आणि शासनाचा निधी जो यांना उर्वरित निधी जो आहे तो आत्तापर्यंत यांनी खर्ची घातलेला नाही. जर निधी खर्ची घातलेला नाही हे ऑइल आयुक्ताच्या तोंडावर मारण्यात येईल हे आयुक्तांनी ध्यानात